जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्या संदर्भातला अविश्वास ठराव आज सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता. या ठरावाला सर्व सदस्यांनी माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्या संदर्भातला अविश्वास ठराव आज सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता. या ठरावाला सर्व सदस्यांनी माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे. तत्पूर्वी माने यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, त्यामुळे आज ते उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या उपस्थितीत आज विशेष सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष राजश्री घुले, उपसभापती अनुराधा नागवडे, उमेश परहर, अजय फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेमध्ये माजी सैनिकांच्या पत्नीच्या बदलीचा विषय चांगलाच गाजला होता. सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष यावेळेला मोठ्या प्रमाणावर उभा ठाकला होता. या बदली प्रकरणातून चांगलाच वाद निर्माण झाल्याने अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सुद्धा सभात्याग केला होता. यानंतर अध्यक्षा शालिनी विखे यांनी माने यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असून त्यासाठी विशेष सभा बोलावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार 8 जुलै रोजी अविश्वास ठराव संदर्भातील सभा आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव एकमताने संमत करण्यात आला. सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे गटनेते अनिल काळे यांनी अविश्वासाचा ठराव दाखल करून माने यांनी मनमानी पद्धतीने कारभार केला. सदस्यांशी ते कधीही व्यवस्थित बोलले नाही. त्यांच्या कामाची पद्धत वेगळीच होती, त्यामुळे त्यांच्या कामाचा विकासावर मोठा परिणाम झालेला आहे. सदस्यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे. अमृत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करावा अशी मागणी करून सभागृहामध्ये ठराव दाखल केला. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कैलास वाघचौरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे सुनील गडाक, हर्षद काकडे, जालेंद्र वाघचौरे या सदस्यांनी ठरावास पाठिंबा दिला. ही काही अधिकाऱ्यांच्या विरोधात काही निर्णय घ्यावा ह्या दृष्टीने ही बोललेली नव्हती, परंतु सर्व आपले जे सभागृह आहे, जे जनतेचे कामं घेऊन अध्यक्ष यांना त्यांनी माझ्याकडे येत असतात आणि शेवटी कामं येत असताना काम कसं करायचं ही ते सीओची जबाबदारी असते आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे सुद्धा सीओची जबाबदारी असते. हे जे शिक्षकाच्या एक सैनिक माजी सैनिक होता त्याच्या मेसेजच्या संदर्भात जो काही निर्णय होता, 13 वर्षानंतर रायगडवरनं ती शिक्षिका आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली होती आणि जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्या सैनिकाचा एक आदाने तो म्हणजे अधू होता, म्हणून त्याची मिसेसला अतिरिक्त जागा ती जागा त्या शिक्षकाला द्यावी आणि इतरही ज्या काही गोष्टी आमच्या पदाधिकाऱ्यांनी असतील, आमच्या सदस्यांनी जे मांडलेले आहे, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात असेल, खर्चित निधी असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, महिला बालकल्याणच्या संदर्भात असेल, पैशासारख्या जागासुद्धा आपल्याला रिक्त ठेवता येत नाही, या संदर्भात जे काही 2.5 वर्षापासून जे काही कामकाज झालेलं आहे याच्या संदर्भात जे काही आमचे विश्वजीत माने साहेब सीओ म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आम्हाला जाणवलेल्या आहे. त्याच्यामुळे सर्व सदस्यांच्या भावना घेऊन अध्यक्ष यांना त्यांनी मला जे काही मतदान झालं, मतदानामध्ये जे काही 65 सदस्य आमच्या इथं उपस्थित होते आणि जे सदस्य उपस्थित नाही त्यांनीही मला फोन करून सांगितलं की सर्व सदस्य जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत, म्हणून सभागृहाचा निर्णय जर अध्यक्षांना त्यांनी ठरवायची बाजून मी म्हणजे निकाल जाहीर केला आणि सीओनवर जी काही कारवाई सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे ती कारवाई जी केलेली आहे ती कारवाई वर पाठवून द्यायला सांगितलेलं आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.